नमस्कार, वीकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. अकुशल जनसहभागातून 75 फूट अखंड वस्त्राची निर्मिती, प्रयोगाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये अधिकृत नोंद. वैधानिक मंडळांना मुदतवाढ देण्याची 52 पुळेंची मागणी, नगरपंचायत मधील वाढलेली सदस्य संख्या रद्द करावी. आणि सामूहिक बलात्कार करून महिलेला जंगलात निर्वस्त्र फेकले, पीडितेवर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू. जगात पहिल्यांदाच अकुशल जनसहभागातून 75 फूट अखंड वस्त्राची निर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग नागपूरमध्ये झालाय. 1426 लोकांच्या सहभागातून तब्बल 108 दिवसांनंतर महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाने आगळ्या वेगळ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे. या प्रयोगाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये अधिकृत नोंद झाली आहे. जनसहभागातून विणलेल्या वस्त्राची लांबी मोजण्यासाठी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकृत प्रतिनिधी डॉक्टर मनोज तत्वादी उपस्थित होते. 75 फूट अखंड वस्त्र तयार करण्याचा संकल्प करण्यात आला होता, मात्र लोकांच्या उत्साहामुळे तब्बल 98 फुटाचे अखंड वस्त्र तयार झाले आहे. यापूर्वी अशा प्रकारचा रेकॉर्ड तयार करण्याचा ध्येय कुणीही घेतले नाही, यामुळे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला नवीन कॅटेगरी तयार करावी लागली आहे. हातमाग महामंडळाच्या आयुक्त शीतल उगले तेली यांच्या संकल्पनेतून हा पुढाकार घेण्यात आला होता. हे महत्त्वाचे विणलेल्या वस्त्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जॅकेट भेट देणार. फॅब्रिक ऑफ युनिटी म्हणजेच एकतेचे वस्त्र विणण्याचा अभिनव उपक्रमांतर्गत तयार झालेल्या कपड्यापासून अनेक जॅकेट तयार केले जाणार आहेत. जॅकेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील आणि राज्यातील गणमान्य व्यक्तींना उपहार स्वरूपात भेट दिले जाणार असल्याची माहिती महामंडळ आयुक्तांनी दिली. नमस्कार, आज दिनांक 3 ऑगस्ट 2022 नागपूर महाराष्ट्र हँडलूम की तरफ से 18 अप्रैल से शुरू हुआ एक महाउपक्रम जिसकी आज समाप्ति हुई 108 दिन में, जिसमें 1426 सामान्य नागरिकों ने यह फैब्रिक ऑफ यूनिटी ये बनाया. इसमें 75 फुट उन्होंने बनाया, जिसका रिकॉर्ड अधिकृत रीत्या आज इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड और साथ में एशिया बुक ऑफ रिकॉर्ड में इसकी स्वीकृति मैं आज आपके सामने घोषित कर रहा हूँ. इस रिकॉर्ड की खासियत यह थी कि इसके पूर्व ऐसा रिकॉर्ड न भारत में न बाहर कभी हुआ था. अतः इस रिकॉर्ड की एप्लीकेशन को प्रोसेस करते समय एक नई कैटेगरी बनानी पड़ी, और जिसे इंडिया बुक सहर्ष घोषित करता है, जिससे आगे अगर किसी संस्था को रिकॉर्ड बनाना हो इस तरह का, तो उन्हें टारगेट आज के दिन रिकॉर्ड बन गया है. अतः उनके लिए टारगेट 75 फीट का तैयार हो गया है, और वह टारगेट सिर्फ उन लोगों के द्वारा बना है जिन्हें बुनाई आती नहीं थी. सामान्य व्यक्ति, जिसमें माननीय लोक प्रतिनिधि भी थे और साधारण लोग भी थे, इस रिकॉर्ड की, जिसे इंडिया बुक और एशिया बुक में आज अधिकृत क्या स्वीकृत किया गया है, इसकी ये सबसे बड़ी खासियत थी. आम्हाला भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाला, म्हणजे ज्याला महाहँडलूम ब्रँड म्हणतो आपण, त्यांना हा एका अभिनव पद्धतीने साजरा करायचा होता. आणि सोबतच आमचे जे विणकर आहेत, जे अतिशय कष्टाने एक कलात्मक वस्त्रांची, अस्सल वस्त्रांची निर्मिती करतात, त्यांच्या कष्टाला, कलात्मकतेला एक सलाम पण आम्हाला करायचा होता. मग त्यातून कल्पना पुढे आली की आपण अशा प्रकारचं एक वस्त्र तयार करूया जे ॲक्च्युली विणकर नसलेल्या नागरिकांनी बनवलेलं असेल, आणि हेच या वस्त्राचं सौंदर्य आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की हातमाग कलेला किंवा हाताने कापड बनवण्याच्या कलेला 1000 वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे हातमाग ही एक वारसा कला आहे, इट इज अ हेरिटेज आहे.
म्हणून आम्ही याची सुरुवात या कॅम्पेनची सुरुवात 18 एप्रिलला जो जागतिक वारसा दिन असतो त्या दिवसापासून केली. नागपुरातील नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत एका इसमाने गाडी चोरीची तक्रार नोंदवली होती. यावर कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केलाय. नंदनवन पोलीस ठाण्यांतर्गत फिर्यादी हे त्यांचे दुचाकी मोपेड गाडीने त्यांच्या ड्युटीवरून त्यांच्या घरी जात असताना त्यांना चक्कर आल्याने ते रोडच्या बाजूला गाडीसह पडले व 10 मिनिटांनी त्यांनी उठून पाहिले असता त्यांची हिरो ड्युएट मोपेड गाडी ही त्यांना दिसून आली नाही. तर त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एक जिओ कंपनीचा कीपॅड मोबाईल फोन, HP कंपनीचे गॅस कार्ड तसेच ड्युएट गाडीचे इन्शुरन्स याप्रमाणे कागदपत्र होते. या प्रकरणी पोलिसांनी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना 3 ऑगस्ट रोजी हसनबाग बालाजी नमकीनसमोर एक इसम संशयास्पद स्थितीत दिसून आला. तो गाडीसह पळून जाण्याच्या बेतात असताना त्याचा पाठलाग करून त्याला अत्यंत शिताफीने थांबवून शेख रफिक शेख वकील वय 44 वर्ष याला गाडीच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली. ते नसल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि त्याच्याकडून चोरीच्या गाडीसह संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. किशोर मंडपे हे फिर्यादी आहे. हे ताजबाग समोरून जात असताना त्यांना चक्करून पडल्याने त्यांची गाडी बाजूला पडली. ती सदर गाडी ही कोणतरी इसम घेऊन निघून गेला. त्यांनी पोलिसांना तक्रार दिल्यानंतर सदरबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास सिद्धार्थ पाटील पोलीस हवालदार, नितीन मिश्रा, विनोद चिंगरे, प्रेम खैरकार यांची टीम करीत असताना पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी शेख रफिक शेख वकील याच्याकडे सदरची गाडी मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरची गाडी चोरी केली असे सांगितले. त्याचबरोबर त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडे पृष्ठी यशोधरा नगर येथे चोरीत गेलेली एक गाडी मिळाली. तसेच त्यासोबतच परत एक पॅशन गाडी मिळाली आहे. सदरबाबत कुठे गुन्हा दाखल आहे याबाबत अजून माहिती निष्पन्न होत आहे. सदरबाबत कुठल्या ना कुठल्या पुरुषाला गुन्हा दाखल असेल अशा प्रकारे 3 गाड्या त्याच्याकडून रेकॉर्ड करण्यात जप्त करण्यात आलेलं आहे. नागपुरातील कळमना पोलीस ठाणे हद्दीतील शेख मुदस्सिर वल्द शेख वजीर यांनी मोबाईल चोरीची तक्रार दाखल केली होती. यावर पोलिसांनी तपास केला असता रेकॉर्डवरील आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर त्याच्याकडे आढळून आलेले चोरीचे 16 मोबाईल असा एकूण 1,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. फिर्यादी शेख मुदस्सिर वल्द शेख वजीर वय 27 वर्ष हा कळमना मार्केट येथे ट्रक घेऊन आला व मार्केटमध्ये त्यांनी त्याच्या ताब्यातील वाहन मार्केटमध्ये उभे करून झोपले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या वाहनामधून मोबाईल चोरून नेला अशा तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील आरोपीचा तपास करताना आरोपी घरी हजर मिळून आला. तर त्याच्या हालचालीमध्ये संशय आल्याने आरोपीची घरझडती घेतली असता आरोपीच्या घरातून विविध कंपनीचे एकूण 16 मोबाईल मिळून आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन एकूण 1,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. ग्रामीण मुख्यालयाच्या बाजूला ग्रामीणचे RTO ऑफिस आहे. त्या ठिकाणी काल लायसन्ससाठी जे काही पक्क लायसन काढण्यासाठी आले होते RTO. त्यावेळेस लायसन घेत असताना टेस्ट ड्राईव्ह घेत असताना त्यांच्या लक्षात आलं की ज्या व्यक्तीने लायसन्ससाठी अप्लाय केलेलं आहे त्याच्याऐवजी दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी टेस्ट ड्राईव्ह करण्यासाठी आलेला आहे. तर त्यांनी खातरजमा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की लायसन्ससाठी किशन गन्ना लिलारे या व्यक्तीने अप्लाय केला होता. त्याला लर्निंग लायसन्स मिळालं होतं. त्यानंतर पक्क्या लायसन्ससाठी टेस्ट ड्राईव्ह होती त्याची. काल त्याला टेस्ट ड्राईव्हसाठी कॉल केला असताना त्याच्याऐवजी सागर कामेश्वर 6 राहणार हिंगणा रोड या त्या ठिकाणी उभं राहून टेस्ट ड्राईव्ह देण्यासाठी आला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला त्यांनी त्याला नावपत्ता विचारलं. त्याने स्वतःचं नाव किशन असे सांगितले. परंतु RTO इन्स्पेक्टरनी स्वतः खात्री केल्यानंतर लक्षात आले किशनच्या ऐवजी सागर शहा हा त्या ठिकाणी उभा राहून टेस्ट ड्राईव्ह देत आहे. त्यामुळे त्यांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला येऊन तक्रार त्यांच्यावर दिलेली आहे. तर पोलीस स्टेशनला त्याच्या संदर्भाने तोतियागिरीची संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आले. त्याच्या संबंधाने पुढील तपास सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने 2021 ची लोकसंख्या जाहीर होण्यापूर्वीच महापालिका जिल्हा परिषदेत सदस्य संख्या वाढवण्याची चूक केली होती. ती चूक सुधारण्यात आली. आता नगरपालिका नगरपंचायतमध्ये वाढवलेली सदस्य संख्या कमी करावी, 2011 लोकसंख्येनुसार सदस्य संख्या कराव्या अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या निर्णयात काल बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारणा करून शिंदे फडणवीस सरकारने योग्य कायदेशीर पाऊल उचलल्याचे ते म्हणाले. परंतु नगरपालिका नगरपंचायतमध्ये मविआ सरकारने 2011 ची लोकसंख्या डावलून सदस्य संख्या वाढवली आहे.
त्यामुळे महानगरपालिका नगर पंचायतमध्ये वाढवलेली सदस्य संख्या कमी करावी, 2011 लोकसंख्येनुसार सदस्य संख्या करावी अशी मागणी केली आहे. जिल्हा परिषद महापालिकेत 2011 लोकसंख्येचा आधार घेतलाय. नगरपालिकेतही हाच आधार घेत जुनी सदस्य संख्या कायम ठेवून निवडणूक घ्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे ते म्हणाले. नगरविकास व ग्रामविकास विभागाला नव्या लोकसंख्येशिवाय सदस्य संख्या वाढवता येत नाही. मग या सरकारने आपल्याच मताने लोकसंख्येत 4.5% वाढ दाखवली आणि सदस्य संख्या वाढवली, ही मोठी चूक होती. ही चूक सुधारण्याची गरज होती. त्यात शिंदे फडणवीस सरकारने सुधारणा केली. हा कायदेशीर निर्णय आहे. जुन्या सदस्य संख्येप्रमाणे OBC व इतर आरक्षणासह निवडणुका घ्यावा लागेल. निवडणुकीला विलंब झाला तरी चालेल, पण चुकीची निवडणूक होऊ नये असे त्यांनी स्पष्ट केले. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सरकारने 2011 सेन्सस प्रमाणेच सदस्य संख्या राहतील आणि त्याप्रमाणे निवडणुका होतील हे नियम अंतर्गत जे होत त्याचा निर्णय काल घेतला. महाराष्ट्राच्या जनतेमार्फत मी त्यांचे आभार मानतो. परंतु नगरपालिका नगरपंचायत मध्ये सुद्धा महाविकास आघाडी सरकारने 2011 सेन्सस डावलून सदस्य संख्या वाढवली आहे. त्यामुळे नगरपालिका नगरपंचायत मध्ये सुद्धा तातडीनं जी वाढवलेली सदस्य संख्या कमी करून 2011 सेन्सस प्रमाणे त्या निवडणुका घ्याव्या अशी मागणी मी आज केली आहे. आणि इकडे जिल्हा परिषदला महानगरपालिकेला जर 2011 सेन्सस लावलाय कालच्या कॅबिनेटमध्ये, तर नगरपालिकेला सुद्धा तो 2011 सेन्सस लावून 2011 प्रमाणेच त्या ठिकाणी सदस्य संख्या ठेवून निवडणुका घेतल्या पाहिजे अशी मागणी मी आज माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांना केली आहे. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. अग्निवीर बनण्यासाठी विदर्भातील 59,991 युवक इच्छुक आहेत. त्यांची शारीरिक चाचणी 22 सप्टेंबरला नागपूर येथे होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने अग्निवीर म्हणून लष्करात भरतीसाठी तिन्ही दलाने अग्निपथ योजना सुरू केली आहे. त्यासाठी पुणे आणि नागपूर सैन्य भरती कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील उमेदवारांसाठी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र संबंधितांच्या ईमेलद्वारे 10 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2022 पर्यंत पाठवण्यात येणार आहेत. अकोला जिल्ह्यातल्या म्हैसांग येथील पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या एका दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गाडीने अचानक पेट घातल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. म्हैसांग येथे भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना अचानक पेट घेतल्याची घटना आज गुरुवारी दुपारच्या दरम्यान घडली. शहरापासून जवळच असलेल्या म्हैसांग येथे बजाज पल्सर या दुचाकीमध्ये पेट्रोल भरत असताना गाडीने अचानक पेट घेतला, पण प्रसंगावधान राखत पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी लोटत लांब नेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तेथील कर्मचाऱ्यांनी वाळूची बकेट आणि पाणी ओतून ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. यात सुदैवाने कोणतीच जीवितहानी झालेली नसून गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर गाडीने नेमका पेट घेतला कसा हे अद्याप समजू शकले नाही. ही गाडी म्हैसांग येथीलच असल्याचे समजते. यावेळी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी ही आग आटोक्यात आणली, मात्र अचानक घडलेल्या या घटनेमुळे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. बहिणीशी किरकोळ कारणावरून वाद झाल्याने घरातून बाहेर पडलेल्या एका 35 वर्षीय महिलेवर भंडारा जिल्ह्यातील कन्हाळ मोह जंगलात नेऊन 3 ते 4 जणांनी बलात्कार केलाय. तिला निर्वस्त्र आणि बेशुद्धावस्थेत सोडून आरोपींनी पळ काढला. पीडित महिलेवर नागपूरमधील मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला पतीपासून विभक्त राहते. गेल्या काही दिवसांपासून ती गोंदिया जिल्ह्यात बहिणीकडे राहायला गेली होती. 30 जुलैला बहिणीशी किरकोळ कारणावरून वाद झाला, त्यामुळे रागाच्या भरात तिने घर सोडले. तिला भंडारा जिल्ह्यात राहणाऱ्या आईकडे जायचे होते. ती रस्त्याने पायी जात असताना श्रीराम उरकुडे तिला भेटला. त्याने तिला कारने माहेरी सोडून देण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे ती श्रीराम याच्या कारमध्ये बसली. त्याने तिला रात्रीच्या सुमारास मुंडीपार जंगलात नेले. तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्यावर जंगलात बलात्कार केला. रात्रभर तिला जंगलात ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी कारने घरी सोडण्याचे आश्वासन दिले. तिला सायंकाळपर्यंत सोबत ठेवले, एका ढाब्यावरून जेवण घेतले आणि पुन्हा कार जंगलाच्या दिशेने नेली. दुसऱ्या दिवशी श्रीरामने पुन्हा रात्रभर त्या महिलेचे लैंगिक शोषण केले. 1 ऑगस्टला पीडित महिलेला कन्हाळमोळ येथील जंगलात सोडून पळ काढला. ती महिला कन्हाळमोळ रस्त्याजवळ असलेल्या धर्म्या ढाब्याजवळ आली आणि तेथे एकटीच बसली होती. तिने तेथे एका पंचर दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीला पाणी मागितले आणि घडलेला प्रकार सांगितला. पीडित महिलेला एका युवकाने दुचाकीने घरी सोडून देण्याचे आश्वासन दिले. तिने दुचाकीवर बसण्यास नकार दिला, मात्र तेथील पंचर दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीने विश्वास ठेवायला सांगून दुचाकीवर बसण्यास सांगितले, त्यामुळे ती महिला त्या युवकासोबत निघून गेली. मात्र काही वेळात त्या युवकाने जंगलात दुचाकी थांबवली आणि त्याच्या पाठोपाठ तो पंचर दुरुस्ती करणाराही तेथे पोहोचला. दोघांनीही महिलेवर रात्रभर सामूहिक बलात्कार केला. तिला कन्हाळमोह जंगलात निर्वस्त्र आणि बेशुद्धावस्थेत सोडून त्यांनी पळ काढला. हर घर तिरंगा या मोहिमेवर प्रतिक्रिया देत अमोल मिटकरी म्हणाले की ही मोहीम सध्या सुरू असून शासनाकडून विक्रीस असलेल्या तिरंग्याची किंमत 30 रुपये आहे, तर प्रायव्हेट संस्थेकडून विक्रीस असलेल्या तिरंग्याची किंमत ही 25 रुपये असून तिरंग्याच्या क्वालिटीमध्येही फरक आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या राज्यात एकीकडे देश आर्थिक संकटात सापडलाय, तर शिंदे सरकारच्या राज्यात संपूर्ण महाराष्ट्र विविध समस्यांनी होरपळून निघाला असून याकडे दुर्लक्ष करीत केंद्र सरकार हर घर तिरंगा मोहीम राबवत असून भारताच्या ध्वजाचे व्यवसायीकरण करीत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की ज्यांना भारताची राज्यघटना मान्य नाही, नंबर 1, आणि आता देशाचा राष्ट्रध्वज असणाऱ्या सर्वश्रेष्ठ तिरंग्याची सुद्धा 2 प्रकारे विक्री सध्या सुरू केली आहे. आता तुम्ही हर घर तिरंगा म्हणताय, घर घर तिरंगा म्हणताय. आमच्या अकोला जिल्ह्यात, मी अकोल्यात उभा आहे, यामध्ये अजूनही लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. महाराष्ट्रात शिंदे सरकार आलं त्यावेळेसपासून खरडून शेत्या गेल्या, शेतकऱ्यांच्या 1000 हेक्टर शेतीचं नुकसान आहे. अजून महाराष्ट्राला कृषी मंत्रीने कहा आझादी के 75 साल आप म्हणणार आहे. इथं लोकांना शिक्षण नाही, इथं शेतकऱ्यांना न्याय नाही, आणि हे बोगसबाजी सुरू आहे. जसं हे राज्यघटनेचा वारंवार अपमान करतात, अशोक चक्राचा अपमान करतात, तसा तिरंगा ध्वजाचाही अपमान करतायत. एकीकडे 25 रुपयाचा तिरंगा ध्वज भेटतोय, दुसरीकडे चांगला क्वालिटीचा 30 रुपयाचा भेटतोय. म्हणजे तिरंग्याच्या नावावर सुद्धा धंदेबाजी करता येते हे भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलंय. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला, RSSला, या देशाचा ध्वज मान्य नाही, या देशाची राज्यघटना मान्य नाही, या देशाचा अशोक स्तंभ मान्य नाही, ती लोक आता जर घरघर तिरंगा म्हणून देशभक्ती शिकवायला लागली असतील तर ये तो नथुराम गोडसेच्या हातून महात्मा गांधीची पूजा करण्याचा प्रकार आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीसारख्या देशविघातक पक्षाकडून जनतेने सावध राहावं. भविष्यात हर घर तिरंगा, घर घर तिरंगा हे जे तुम्ही फालतू
देशाच्या नावाने बाजार मांडतात ना, जनता हुशार आहे. जनतेला पाहिजे एज्युकेशन, जनतेला पाहिजे आरोग्य, जनतेला पाहिजे आपल्या प्रश्नाची उत्तरं. या गोष्टीत काही पडलेलं नाही. आता एकीकडे तिरंगा फडकवायचा आणि दुसरीकडे ईडीमध्ये जे त्यांना दबावाला बळी पडत नाहीत त्यांना ईडीचा हत्यार वापरायचं आणि जे त्यांच्या ऐकतात त्यांना क्लीन चिट द्यायची. भावना गवळींना काल क्लीन चिट दिलेली आहे ईडीने. त्याच्यामुळे हे घर घर तिरंगा मिशन म्हणजे मुंह में राम और बगल में छुरी. तर VKB मराठी न्यूज मध्ये आज एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.